नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्कॉलरशिप स्टडी पॉइंटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमधील नेक्स्ट टॉपिकचा अभ्यास करणार आहोत तर टॉपिकचं काय नाव आहे तर प्रिपोजिशन्स प्रिपोजिशन म्हणजे काय शब्दयोगी अव्यव तर प्रिपोजिशन म्हणजे असे वर्ड जे वाक्यामध्ये नाउन किंवा प्रोनाऊनच्या आधी येतात आणि त्या नाउन किंवा प्रोनाऊनचा इतर शब्दांशी असणारा संबंध आपल्याला ते प्रिपोजिशनमधून लक्षात येतो तर पहा इथे वर्ड यूज्ड बिफोर अ नाउन और प्रोनाऊन टू शो द रिलेशन बिटवीन देम विथ द अदर वर्ड्स इन द सेंटेन्स त्यांना आपण प्रिपोजिशन म्हणतो तर विदाउट प्रिपोजिशन्स सेंटेन्सेस विल बी मिनिंगलेस म्हणजे प्रिपोजिशन जर वाक्यामध्ये नसतील तर तो सेंटेन्स मिनिंगलेस होईल तर एक्झाम्पल पहा देअर इज अ बुक द टेबल तर या वाक्यामध्ये प्रिपिशन नाही आहे म्हणून हा वाक्य आपल्याला मिनिंगफुल वाटतो का नाही देअर इज अ बुक द टेबल असं काही आपल्याला त्याचं अर्थपूर्ण वाक्य आपल्याला वाटत नाही तर पहा प्रिपोजिशन असल्या तर कसा फरक पडतो देअर इज अ बुक ऑन द टेबल तर इथं ऑन हे काय आहे प्रिपोजिशन तर बुक आहे परंतु कुठे आहे टेबलवर आहे ऑन द टेबल ऑन हे काय झालं इथे प्रिपोजिशन जर वाक्यामध्ये प्रिपोजिशन नसेल तर त्या वाक्याला अर्थ राहत नाही तर ऑन या प्रिपोजिशनवरून आपल्याला त्या बुकची प्लेस लक्षात येते तर प्रेपोजिशन शो प्लेस पोजिशन ऑर लोकेशन डायरेक्शन ऑर कॉज एक्सेट्रा म्हणजेच ज्या वेळेस प्रिपोजिशन्स किंवा प्रोणांना जोडून वाक्यामध्ये येतात तर ते आपल्याला त्या वस्तूची प्लेस पोजिशन डायरेक्शन आणि त्या कॉज हे सगळ्या गोष्टीच्या आपल्याला त्या प्रिपोजिशनमुळे माहिती मिळते म्हणजेच एकूणच काय तर ही प्रेपोजिशन्स असतात ना म्हणजे शब्दयोगी अवय ही वाक्यातील नाम किंवा सरनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध आपल्याला दर्शवतात प्रेपोजिशन नसतील तर आपल्याला वाक्याचा अर्थ समजणार नाही म्हणून हे खूप इम्पॉर्टंट्स आहेत तर इथे पहा काही सेंटेन्स पाहूयात द कॅट सॅट ऑन द मॅट तर इथे ऑन हे प्रेपोजिशन आहे तर हे प्रेपोजिशनमुळे आपल्याला त्या कॅटची प्लेस ठिकाण आपल्याला लक्षात येतं तर या वाक्यामध्ये ऑन या प्रिपिशनवर आपल्याला प्लेस लक्षात येते पुढील सेंटेन्स पहा द कॅट सॅट अंडर द ट्री तर ते पहा तर कॅट बसलेली आहे परंतु कुठे बसलेली आहे ट्रीच्या खाली बसलेली आहे ओके नाही मग आपल्याला काय लक्षात आलं त्या कॅटची पोझिशन लक्षात आली त्या कॅटची पोझिशन आपल्याला या अंडर प्रिपोजिशनवरून लक्षात येते तर पुढील वाक्य पहा वी ट्रॅव्हल टुवर्ड्स पुणे आम्ही ट्रॅव्हल केलं आहे परंतु कुठे पुणेच्या दिशेनं आम्ही ट्रॅव्हल केलो प्रवास केला इट इज न्यूज ऑफ सक्सेस तर हे तर या वाक्यावरून आपल्याला सक्सेसचं रिझन लक्षात येतं म्हणजेच त्याचं कॉज लक्षात येतं बिटवीन अँड अमंग तर या दोन प्रिपोजेशनमधील काय फरक आहे ते आता पाहूयात आपण डिस्ट्रीब्यूट दिस चॉकलेट्स बिटवीन नीता अँड गीता तर इथे बिटवीन हे आपण प्रिपोरिशन यूज केलेलं आहे तर पुढील वाक्य पहा डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट्स अमंग द चिल्ड्रन तर या दोन्ही वाक्यातून तुमच्या तुम काय लक्षात आलं तर ज्यावेळेस दोन व्यक्तींचा दोन वस्तूंचा असा उल्लेख करत असतो आपण त्यावेळेस आपण बिटवीन हे यूज करायचा आणि दोनपेक्षा अधिक वस्तू व्यक्ती यांचा उल्लेख करताना आपण अमंग या प्रिपोरिशनचा यूज करतो तर पहा इथे डिस्ट्रीब्यूट दीत चॉकलेट्स बिटवीन नीता अँड गीता नीता आणि गीतामध्ये या दोघींच्यामध्ये चॉकलेट्स वाटायचे आहेत आपल्याला आणि या वाक्यातून आपल्याला काय लक्षात देतं की पु सगळ्या चिल्ड्रन्समध्ये हे चॉकलेट आपल्याला वाटायचे आहेत अमंग द चिल्ड्रन तर ज्यावेळेस आपल्याला दोन घटकांचा उल्लेख करायचा असतो म्हणजेच दोन वस तर ज्यावेळेस आपल्याला दोन घटकांचा उल्लेख करायचा असतो म्हणजेच दोन व्यक्ती दोन वस्तू यांचा उल्लेख करायचा असतो त्यावेळेस आपण बिटवीन हे प्रिपोजिशन वापरायचं आणि ज्यावेळेस आपल्याला दोन किंवा अधिक घटकांचा उल्लेख करायचा असतो त्यावेळेस आपण अमंग हे प्रिपोजिशन यूज करायचं तर पुढे पहा फॉर अँड सिन्स फॉर आणि सिन्स हे दोन प्रिपोजिशन्स आहेत तर यातील काय फरक आहे ते पाहूयात आपण वी हॅव बीन वेटिंग सिन्स मॉर्निंग तर सिन्स मॉर्निंग आम्ही सकाळपासून येथे वाट पाहत आहोत म्हणजे आपल्या इथे बरोबर परफेक्ट टाईम कळालं की आम्ही सकाळपासून वाट पाहतोय तर सिन्स कधी वापरायचं फॉर अ डिफायनाईट पिरियड ऑफ टाईम म्हणजेच निश्चित वेळ ज्यावेळेस आपल्याला माहीत असते त्यावेळेस आपण सिन्स हे प्रिपोजेशन यूज करायचं तर पुढील सेंटेन्स पहा वी हॅड टू वेट फॉर मेनी इयर्स तर आम्हाला खूप वर्षासाठी वाट पाहावं हो लागली फॉर मेनी इयर्स तर इथे फॉर हे प्रिपोजिशन आपण इनडिफायनट पिरियड ऑफ टाईमसाठी वापरलेलं आहे म्हणजेच अनिश्चित काळासाठी आपण फॉर हे प्रिपोजिशन आप यूज केलेलं आहे तर इथे आपल्याला निश्चित वेळ आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपण फॉर हे प्रिपोजिशन यूज केलेलं आहे तर हा आहे दोन्हीमधील फरक निश्चित वेळ माहीत असल्यास आपण सिन्स हे प्रिपोजिशन यूज करायचं आणि निश्चित वेळ ज्यावेळेस आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस आपण फॉर हे प्रिपोजिशन यूज करायचं तर आता आपण या टॉपिकवर आधारित काही क्वेश्चन सॉलू करूयात तुमच्या डायरेक्ट स्कॉलरशिपच्या बुकमध्ये तर इथे क्वेश्चन पहा विद्यार्थ्यांना फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रिपोजिशन तर आपल्याला करेक्ट प्रिपोजिशन ऑप्शनमधून शोधायचं आहे तर पहिलं क्वेश्चन पहा दे आर प्राऊड डॅश डॅश देअर सक्सेस तर त्यांना त्यांच्या सक्सेसबद्दल अभिमान आहे तर तिथे काय येणार प्राऊड ऑफ येणार प्राऊड ऑफ देअर सक्सेस हो की नाही इथे ओ OF एफ ऑफ हे प्रपोजिशन करेक्ट येणार इथे म्हणून आपण याला स्टिक करायचं दे आर प्राऊड ऑफ दे आर सक्सेस म्हणून आपण याला स्टिक करायचं तर पुढील क्वेश्चन पहा देअर वॉज अ फेन्स डॅश डॅश द टू फील्ड्स तर ऑप्शन पहा अमंग फ्रॉम बिटवीन इन इतर या वाक्याचा काय अर्थ होतो की ते वॉज फेन्स फेन्स म्हणजे काय कुंपण तर दोन शेतींच्यामध्ये एक कुंपण आहे आता दोन व्यक्ती दोन घटक दोन वस्तू याबद्दल आपण ज्यावेळेस आपण बोलतो तर त्यावेळेस आपण कोणतं प्रिपोजिशन यूज करायचं बिटवीन तर ता आत्ताच आपण पाहिलो हे बिटवीन हे प्रिपोजिशन आपण दोन घटकांसाठी यूज करतो आणि दोनपेक्षा अधिक घटक असतील तर अमंग हे प्रिपोजिशन यूज करतो म्हणून ते करेक्ट ॲन्सर काय येणार बिटवीन द टू फिल्ड्स तर पुढील क्वेश्चन पहा द रोड हॅजंट बीन रिपेअर्ड डॅश डॅश द ॲक्सिडेंट दे ऑप्शन्स पहा सिन्स फॉर फ्रॉम आणि ॲट तर या चारही प्रपोजिशनपैकी कोणता इथे करेक्ट प्रपोजिशन योग्य होईल तर वाक्याचा अर्थ पहा काय होतो द रोड हॅझंट बीन रिपेअर्ड तर तो रस्ता अजून रिपेअर केलेलाच नाही आहे केव्हापासून तर ॲक्सिडेंटपासून तर ॲक्सिडेंटपासून आपल्याला डिफायनाईड पिरियड ऑफ टाईम माहीत आहे मग त्यावेळेस आपण कोणता यूज प्रिपोरेशन यूज करायचा सिन्स हो की नाही म्हणून आपण एलास्टिक करायचं आहे तर ज्यावेळेस आपल्याला निश्चित काळाची माहिती असते त्यावेळेस आपण सिन्स हे प्रिपोरेशन यूज करतो आणि ज्यावेळेस आपल्याला निश्चित काळ माहीत नसतो त्यावेळेस आपण फॉर हे प्रिपोरेशन यूज करतो आणि फ्रॉम हे प्रिपोरेशन आपण त्या घटनेमधील कालावधी दाखवण्यासाठी आपण यूज करतो हे देखील तुम्ही लक्षात घ्या पुढील क्वेश्चन पहा ही कंप्लेन डॅश डॅश द इनजस्टिस डन टू हिम तर त्याने कंप्लेन केलं कशाबद्दल त्याच्यासोबत अन्याय झाला त्याच्याबद्दल त्याने कंप्लेन केला अबाऊट येणार हो की नाही ही कंप्लेंट अबाउट द इनजस्टिस डन टू हिम तरी ते अबाऊट हे प्रिपरेशन योग्य होईल ही कंप्लेंट अबाऊट द इनजस्टिस डन टू हिम त्याच्यासोबत अन्याय घडलेला दावा� त्याच्याबद्दल त्याने कंप्लेंट केली हो की नाही पुढील वाक्य पहा ही नाव सबसिट्स डॅश डॅश गोड्स मिल्क ऑप्शन्स पहा ॲट इन ऑन विथ ही नाव सबसिड्स ऑन द गोट्स मिल्क माहिती ऑन हे प्रिपोजिशन योग्य होईल पुढील वाक्य पहा ही हॅज वर्कड हियर डॅश डॅश अ इयर ऑप्शन्स ड्युरिंग सीन्स फ्रॉम फॉर तर या वाक्यानुसार इथे फॉर हे प्रिपोजिशन योग्य होईल सम पीपल आर डिस्प्लिस दे लुक ऑप्शन्स पहा इन एट विथ फॉर तो इत प्रिपोजिशन योग्य हो समीपल आर डिस्प्लिस्ड विथ द वे दे लुक पुढ़ शी इज कॉन्फिडंट डैश डैश सक्सेस ऑफ ओ डब्लू एफ ऑफ अबाउट ऑन तर ओडव ऑफ ऑफ या प्रिपोजिशनचा अर्थ बंद करणे उड्डाण करणे असा वेगवेगळ्या प्रकारे त्या वाक्यानुसार घेतला जातो स्विच ऑफ करणे म्हणजे काय तर बटन बंद करणे हो की नाही तर या वाक्यामध्ये शी इज कॉन्फिडंट ऑफ सक्सेस तर इथे ओ एफ ऑफ हे प्रिपोजिशन योग्य होणार तर तिला त्या सक्सेसच्याबद्दल खात्री आहे च्याबद्दल ज्यावेळेस वाक आपण सांगत असतो तरी त्यावेळेस ऑफ हे प्रिपोजिशन योग्य होत असतं वाक्यामध्ये तर अशा प्रकारे या प्रिपोजिशनचा उपयोग आपल्याला त्या वाक्यानुसार आपल्याला करायचा आहे योग्य त्या ठिकाणी योग्य तो प्रिपोजिशन वापरावं लागतं तरच त्या वाक्याचा अर्थ व्यवस्थित होतो तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूयात तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद